सोलापूर जिल्ह्यातील राजकीय वर्तुळामध्ये खळबळ माजवणारी बातमी पुढे आली आहे. मोहोळ तालुक्यातील माजी आमदार राजन पाटील यांनी आपल्यावर आणि आपल्या मुलावर मोठा अन्याय केला असल्याचा आक्रोश अनगर गावातीलच उज्ज्वला थेटे पाटील या महिलेने केलाय. पत्रकार परिषद घेऊन पाटील यांनी आपल्यावर केलेल्या अन्यायाचा पाडाच वाचलाय. शिवजयंतीच्या मिरवणुकीमध्ये केवळ आपल्या मुलाला गावातल्या मित्रांनी खांद्यावर उचलून घेत भावी नगरसेवक म्हटल्याने पाटलांचा इगो हर्ट झाल्याने ते आपल्याला जाणीवपूर्वक त्रास देत आहेत, असं उज्ज्वला थेटे यांनी पत्रकार परिषदेत सांगितलंय. मात्र या संपूर्ण प्रकारामुळे सोलापूर जिल्ह्यातील राजकीय वर्तुळात प्रचंड खळबळ उडाली आहे. एका महिलेने अनगरकरांवर आरोप करून थेट आवाहनच दिलंय. पोलीस देखील राजन पाटील यांना पाठीशी घालत आहेत, त्यामुळे आपल्याला न्याय मिळत नाही, असा आक्रोश करीत उज्ज्वला थेटे यांनी मंत्र्यांचे उंबरडे देखील झिजवलेले आहेत. पोलीस सहकार्य करीत नाहीत म्हणून त्यांनी देवेंद्र फडणवीस यांनाही आवाहन केलं आहे. विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार हे विधानसभेमध्ये लक्षवेधी लावणार होते, पण राजन पाटील आपल्याला राजकारणात मदत करीत आहेत म्हणून जिल्ह्यातीलच एका महिला नेत्याने ते होऊ दिलं नाही, असा आरोप देखील या महिलेने केलाय. यावरून याबाबत उज्ज्वला थेटे पाटील यांनी आरोप करत अनेक धक्कादायक माहिती या पत्रकार परिषदेत दिली आहे. पाहूया उज्ज्वला थेटे या नेमकं काय म्हणाले ते. त्यामुळे तुम्ही प्रशासनावरती कुठल्या आधारे तुम्ही आरोप केले? मी स्वतः तिथे 22 वर्षाचे रहिवासी आहे अनगरची, आणि मी मोहोळला 4 दिवसाला 8 दिवसाला बँकेत काम असतात काही असतात. मी तिथे आता स्वतः 12-12 तास 13-13 तास बसलेली आहे, 5-5-6-7 तास बसलेली आहे प्रशासनावर. तिथं मी असं आक्षेप घेणं चुकीचं आहे, पण जे डोळ्यांनी पाहिलं मी ते सांगते. मी कुठल्याही राजकारणातली बाई नाही या, मला कुठल्याही राजकारणातल्या लोकांचा सपोर्ट नाही या, मी कुठलाही राजकीय आता ह्यांनी काय काय म्हणतील, ह्यांना कोणी जर विधान परिषदेची इलेक्शन चालू झालं आहे ह्या मॅडमला कुणीतरी त्यांचे अपोजिटर आहेत त्यांनी शिकवायला लागले असतील बोलायला, तर मी गर्व फक्त भारताची एक नागरिक आहे, सर्वसामान्य महिला आहे, शेतकरी महिला आहे, आणि मी बघा सर्वसामान्य गृहिणी आहे. मला कुठल्याही राजकीय लोकांच्या मी कुठल्याच्याही कॉन्टॅक्टमध्ये नाही आहे, मी कुणाला कोणी शिकवत नाही. शेवटी एक आई उठलेली आहे, एक आईला तिचा मुलगा हा जगामध्ये सगळ्यात प्रिय आहे, आणि मी फक्त माझ्या मुलासाठी लढण्यासाठी उतरले. आता बच्चू भाऊंनी मला शब्द दिला आहे, तरी हा झालेला अन्याय मी तुमच्यासोबत आहे, असंख्य महिला घेऊन येतो, थाळीनाला आंदोलन आपण करूया. एवढं आषाढी वारी माझ्या पांडुरंगाची झाली की आम्ही लवकरच तो थाळीनाला आंदोलन, तोपर्यंत ह्यांनी गुन्हा दाखल केला आहे तिघा बापलेकावर आणि अन्यसाथीदारावर. तसं मी SP ला CP ला आणि कलेक्टरांना लेटर दिलेले आहेत, त्यांनी ना जो गुन्हा नाही नोंद केला. तर वारी झाल्यानंतर मी पूर्णपणे मराठा समाजाच्या जनांके भाऊंना आज विनंती केलेली आहे की एक बहीण आज तुम्हाला साथ घालते, तिच्या मुलासाठी, तिच्या तुमच्या मी तुमच्या ह्या भाच्यासाठी तुम्ही आज आमचा प्रश्न उपस्थित करा. मी असं कितीतरी विधवा महिला आहेत की एक एकटा आपला मुलगा घेऊन त्या राहतात, की त्यांना कसे कसे हे राजकारणी काय आणि कसं बोलतात आणि कशी वागणूक देतात हे तुमच्या मार्फत जरांगे भाऊ मी आज सांगू इच्छिते समाजाला. मी तुमच्यासोबत पूर्णपणे येणार आहे, तुम्ही फक्त एक बहीण म्हणून माझ्या मुलाचा आणि माझा विचार करा. नमस्कार, मी जयवंत महादेव थेटे पाटील, राहणार अनगर तालुका मोहोळ जिल्हा सोलापूर. मी अनगर येथे राहत आहे, माझं वय आत्ता सध्याला 20 आहे, आणि मी एवढंच मीडियावरले सांगू शकतो की अनगरमध्ये एवढी हुकुमशाही आणि एवढी दहशत वगैरे आहे की राजन पाटील आणि त्यांचे दोन्ही मुलं, त्यांचंच सगळं तिथं वर्चस्व चालतं वगैरे, त्यांच्याशिवाय काही मात्र तिथलं काडी मात्र हलत नाही. आज अनगर येथे 25,000 लोकसंख्येचं गाव असून अनगर येथे एक पोलीस चौकी नाही. त्या पोलीस चौकी नसलेल्या कारणामुळेच हे माझ्यावरती सगळे गुन्हे घडले, खोटे कारण ॲट्रॅसिटी टाकली माझ्यावरती. अनगरमध्ये शिवजयंतीला मी नाचायला गेलो असत्या कारणाने मला खांद्यावर घेतलं, आणि खांद्यावर घेतल्यानंतर मी अनगरमध्ये अशी प्रथा आहे, राजन पाटील आणि त्यांच्या दोन्ही मुलांनाच फक्त खांद्यावरती लग्न सोहळा असू द्या, जयंती असू द्या, कोणता उत्सव असू द्या, त्यांनाच उचलून घ्यायची प्रथा आहे. फक्त मला माझ्या भाऊकीतल्या मुलांनी उचलून घेतलं, आणि अजिंक्य राणांचा एवढा विगो हर्ट झाला की हा कोण लागून गेला, ह्याला का उचलून घेतलं, ह्याला गावातली प्रथा माहीत नाही का, करत नाही का, ह्याला म्हणले जावा म्हणले, ह्याला मारा म्हणले. मग मला तिथले त्यांच्या भाऊकीतल्या मुलांनी आले तिथं माझ्यावरती मारहाण केली, आणि मारहाण करून पण ते लोक गप्प बसले नाही. दुसऱ्या दिवशी त्या लोकांनी ह्याच्या दुसऱ्या मागासवर्गीय समाजाला सांगितलं की असं असं जावा आणि ह्याच्यावरती 18 गुन्हा दाखल करा, आणि 21/2/2023 रोजी माझा 12वीचा फर्स्ट पेपर होता, त्या दिवशी माझ्यावरती त्या लोकांनी गुन्हा दाखल केला. ते गुन्हा दाखल केल्यानंतर पण मी 21 फेब्रुवारी रोजी पेपरला गेलो होतो 10:30 कॉलेजमध्ये, तर तिथे पेपर लिहित असताना ते लोक गुन्हा दाखल करून येऊन पण कॉलेजच्या बाहेर थांबले होते की ह्याला मारायचं आहे करायचं आहे, ह्याला मारल्याशिवाय सोडायचं नाही, ह्याला लय माझा लय असं आहे तसं आहे हे असं म्हणले. आणि कॉलेजमधून बाहेर आल्यानंतर मी तिथून फरार झालो. मला शेवटी गाव सोडून जावं लागलं तिथून, कारण ह्यांची हुकुमशाही दहशत एवढी आहे
की काही तिथं सर्वसामान्य माणूस ते आवाज उठवू शकत नाही आणि बोलूही शकत. दाखल्यावरती यांनी ऍक्ट टाकला आहे मुलावरती 21/2/2023 रोजी ॲट्रॅसिटी गुन्हा दाखल आहे. आज त्यात दाखल्यावरती टाकलेल्या गुन्ह्यामुळं मला एकही कॉलेज ॲडमिशन देत नाही. मला 10वीमध्ये 86% मार्क आहेत तरी पण मला 12वीचा दाखला बघून मला कोणतेही कॉलेज एकही ॲडमिशन देत नाही. प्रत्येक म्हणते तू गुन्हेगार, प्रत्येक शिक्षक स्टाफ म्हणतो की तू गुन्हेगार आहे, तुला ॲडमिशन आमच्या कॉलेजमध्ये भेटू शकत नाही, असले विद्यार्थी इथं चालत नाहीत. तिथून त्या कॉलेजमधून मी मान खाली करून यावं लागते. आता मुळात म्हणजे मला एकतर त्यांनी माझा दाखला रिक्त करून द्यावा हीच माझी नम्र विनंती आहे, आणि माझ्या कॉलेजची जे काय माझे 2 वर्ष झालेले असेल ती माझी नुकसान भरपाई त्यांनी द्यावी, मी त्यांना एवढीच विनंती करतो.